लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. वीकेंडच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी पाहायला मिळते. पर्यटनाला बंदी असूनही पुणे मुंबईकरांच्या गर्दीनं लोणावळा परिसर फुललाय. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलीस पर्यटकांना हात जोडून विनंती करू लागलेत. नाकाबंदीही करण्यात आली आहे. काही नागरिकांबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेतलेली पाहायला मिळते. त्यांना लोणावळ्यातनं परत पाठवण्यात आलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. रविवार असल्यानं पर्यटक बाहेर पडलेत. कोरोनाचा विसर पडलेला आहे पर्यटकांना आणि थेट त्यांनी लोणावळा गाठलेलं पाहायला मिळत आहे. पोलिसांना अखेर हात जोडून विनंती करावी लागतीये. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभाग इथं तैनात करण्यात आलाय. पर्यटकांची अँटीजेन टेस्ट करण्यात येते. पर्यटकांना परत पाठवण्यात येत आहे. शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर रविवार हाऊसफुल झालेला आहे लोणावळा. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर हिनं. शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधत पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कालपासूनच लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाने जी आहे ती हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळेच वर्षविहारासाठी अनेक पर्यटक वीकेंडचा मुहूर्त साधत लोणावळ्यात दाखल झालेले आहेत. मात्र सध्या पोलिसांनी भूशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावरती चेकपोस्ट लावत या पर्यटकांची हकालपट्टी करायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. पुन्हा या पर्यटकांना जे आहे ते रिटर्न पाठवण्यात येत आहे. भूशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरतीच पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि सर्व पर्यटकांना जे आहे ते पाठवण्यात येत आहे. वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पर्यटन स्थळं बंद आहेत. तरी देखील पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे आता पोलिसांनी कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. आई भवानीचा गजर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात प्रचंड पाऊस झालाय. त्यामुळे बऱ्याच शेतांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. बार्शीमध्ये 2 दिवस पावसाचा धुमाकूळ होता. पावसानं शेतकरी सुखावलाय. मात्र शेतांची तळी झाल्यानं नुकसानाची ही भीती आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. वनोजा परिसरातनं समृद्धी महामार्ग जातो त्याच्या बाजूला पाणी जायला नाला बनवला नसल्यानं मुसळधार पावसाचं पाणी थेट शेतात शिरलंय. त्यामुळे शेतातली माती वाहून जाण्यासोबतच फळपिकांना याचा फटका बसलाय. समाधान डोके यांच्या शेतातल्या जांबाच्या फळबागेचं आणि नागेंद्र राऊत यांच्या शेतातल्या निर्माणाधीन विहिरीचं मोठं नुकसान झालंय. घाटकोपरातनं एक महत्वाची बातमी येते. आता एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतोय. एक कार पाहता पाहता जमिनीत कुडूप झाली आहे. हा धक्कादायक व्हिडिओ घाटकोपरमधला आहे. हा व्हिडिओ मुंबईतल्या घाटकोपरच्या परिसरातला. घाटकोपर पश्चिम कामा लेनमधल्या रामनिवास या जुन्या सोसायटीतील ही घटना आहे. इथल्या विहिरीवरती कित्येक वर्षांपूर्वी सोसायटीनं अर्ध्या भागात RCC करून अर्धी विहीर झाकली होती. त्यावरच वाहनांचं पार्क तयार करण्यात आलं. पावसामुळे हे बांधकाम खचलं आणि तिथे पार्क केलेली अख्खीच्या अख्खी गाडी जमिनीत बुडली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.